हॅलो फ्रेंड्स, आज आपण तिळाचे लाडू आणि चिक्की बघणार आहोत. चला तर मग साहित्य बघूया. हे मी इथे तीळ घेतलंय, या वाटीच्या मापाने 3 वाटी तीळ घेतलंय, 1 वाटी गूळ घेतलाय आणि थोडंसं तूप. चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण हे तीळ भाजून घेणार आहोत. मी आता फ्लेम ऑन केली आहे आणि आपल्याला छान व्यवस्थित खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. याचा थोडासा कलर चेंज झाला की आपले तीळ छान भाजून निघतील आणि मग आपण हे काढून घ्यायचे. आता मी तीळ काढून घेतलेत आणि आता आपण याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकतोय. तूप आपण यासाठी टाकतोय कारण आपण गूळ टाकणार आहोत, गूळ खाली चिटकायला नको आहे, त्यामुळे आपण इथे तूप टाकतोय. चला तर मग आता गूळ ॲड करूया आणि हे आपल्याला पटापट हलवून घ्यायचं आहे. आपल्याला हे आता आपल्याला गुळाचा जोपर्यंत पाक तयार होत नाही तोपर्यंत हे आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि काळजी घ्या की खाली आपला गूळ चिकटला नाही पाहिजे. हे थोडंसं पातळ मिश्रण झालं की आपण लगेच याच्यामध्ये तीळ ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला गूळ छान विरघळला आहे. आता आपण याच्यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत. हे लगेच आपल्याला ऍड करायचे आहेत. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. जोपर्यंत याचा एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे आपल्याला मिक्स करायचं आहे. आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बनवायचे आहेत आणि चिक्की बनवायची आहे. ही मी प्लेट घेतली, आपल्याला चिक्की बनवायची आहे तर ही आपण तूप टाकून ग्रीस करणार आहोत. हे आपल्याला प्लेट ग्रीस करून घ्यायची आहे. चिक्कीसाठी अशी प्लेट घ्या ज्याच्यामध्ये तुम्हाला चिक्की सहज काढता येईल, त्यामुळे मी अशी प्लेट घेतली. मी आता आपली ही प्लेट ग्रीस करून घेतली आहे आणि आता आपल्याला यातलं अर्धा मिश्रण चिक्कीसाठी वापरायचं आहे आणि अर्धा मिश्रण लाडूसाठी. सगळ्यात आधी मी या प्लेटवरती टाकते आणि हे आपल्याला लाटण्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने प्लेन करून घ्यायचं आहे. हे आता मी उलथनं घेतलं आहे आणि उलथनाच्या साहाय्याने आपल्याला हे छान प्लेन करून घ्यायचं आहे कारण आपण चिक्की बनवतो आहे. तुम्ही बघू शकता मी हे कसं प्लेन करून घेतलं आहे. आणि हे गरम असतानाच आपल्याला थोडंसं हाताला गार पाणी लावून थापून घ्यायचं आहे. काळजी घ्या की जास्त गरम असताना तुम्ही हात नका लावू. आणि हे गरम असतानाच आपल्याला करावं लागेल, जर गार झालं तर खूप कडक होईल. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. चला तर मग पटकन आता आपण लाडू तयार करायला घेऊया. आपली चिक्की ही आपल्याला गरम असतानाच कापून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला ज्या आकाराची हवे तशा आकाराची तुम्ही कापून घ्या, सुरीने किंवा सुरीने कापून घ्या. तुम्ही बघू शकता हे आपलं मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे लाडू बांधायला घ्यायचे. तुम्ही बघू शकता आपला लाडू किती छान झालेला आहे. असेच आपल्याला लाडू करायचे. तुमची साईज तुम्हाला जेवढे आवडत असेल तेवढं कमी जास्त तुम्ही करू शकता, पण हे गरम असतानाच करायचं आहे. जर चटका बसत असेल तर तुम्ही गार पाण्याचा थोडासा हात घेऊन हे पटापट असं दाबून घ्या, म्हणजे आपला लाडू तयार होईल. तुम्ही बघू शकता आपले लाडू कसे दिसत आहेत. आपले हे तिळाचे लाडू आणि चिक्की रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत आणि याची टेस्ट खूप भारी लागते कारण आपण एवढं भाजून घेतले तीळ, त्यामुळे एकदम असं खमंग कुरकुरीत असे आपली चिक्की आणि लाडू लागतात. आणि ही रेसिपी तुम्ही बघितलीच असेल किती सोपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. कमीत कमी या मकर संक्रांतीला तरी घरी लाडू आणि चिक्की बनवा. आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. थँक्यू फ्रेंड्स. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.